गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सुष्माताच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर अंधार दिसत असेल पूर्ण आमच्या अहो बसलेले आहेत, सीट अरेंज करून घेत आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत अंधार दिवशी वाजलेत एक ची बरोबर आम्हाला ट्रेन भेटलेली आहे. तर आम्ही चाललोय हैदराबादनं आम्ही आत्ता चाललोय ट्रेननी, आणि तिथून हैदराबादची जर्नी झाली कम्प्लीट की आम्ही चाललो लोकेशनला जाणार आहोत, जे आम्ही तुम्हाला परत काही वेळाने रिव्हील करू. हां, ते आत्ता नाही, मी आत्ता सांगायला चालले होते पण त्यांनी मला थांबवलं की ते नाही सांगायचं. ते सगळ्यात सेकंड लोकेशन आम्ही खूप वेट करतो आहे, कारण सेकंड लोकेशन खूप भारी असणार आहे आणि ती जर्नी खूप वेगळी असणार आहे. आणि ही पण जर्नी छानच असणार आहे, पण सेकंड लोकेशनसाठी खूप एक्सायटेड आहोत. आणि आता चाललो आहे हैदराबादला, तर आता आम्ही झोपून घेतो कारण दादूचे एक वाजलेले आहेत. खूप कंटाळलो आहे, साखर पुढाकार झाला आणि त्याच्यामुळं तिथून तसंच इकडे आलो, त्यामुळे आम्ही फार दमलो आहे. तर सीट पण भेटले, ते एसी आहे आणि आता छान झोप लागेल. आता आम्ही झोपतो, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि सकाळच्या वेळेत 8 आणि आता आम्ही मागवलो कॉफी, कारण आम्हाला काही चहा भेटताना सकाळ 6 वाजल्यापासून मी वाट बघतो. आणि एसी आहे त्याच्यामुळे इतकी थंडी वाजून आली, पण पाहू शकता धुवून दोन ब्लँकेट सॉक्स वगैरे घालून बघते. आता एसी सहनच होत नाही, यांना खूप एसी चालतो. तर मी या सीटवर खाली होते आणि ते वरच्या सीटवर होते. तर अजून खूप लांबचा प्रवास आहे, आज दिवसभर आमचा प्रवासातच जाणार आहे. अजून ब्रेकफास्ट नाही आहे, मग म्हटलं ब्रेकफास्ट थोडा लेट येणार आहे त्याच्यामुळे कॉफी पिऊन घेऊया. तर या माझ्यासोबत तुम्ही सगळे जण कॉफी प्यायला, मी आमच्या आवडना पण दाखवतो. आमच्या आहो इथं कसं वाटतंय? मस्त मजा येते, मजा येते शाळेमध्ये. तुम्हाला खूप मजा येते. एसी असल्यामुळे तुम्हाला काही काही चालेल, आहे ना? कॉफी छान आहे का? वाह, काल रात्रीपासून कसा असा एकदम जाम झाला होता. चला आता असं आवाज बसलेत तसे आमचे भेटल्यासारखं झालंय, आवाज आमचे तसे बसलेत बऱ्यापैकी, त्याच्यामुळेच आम्ही गरम गरम कॉफी पितोय. Thank you.
राजस्थान तेलंगणाच्या बाउंड्रीवर. नक्की भाताची शेती जास्त पाहायला भेटणार आणि बगळे पण खूप आहेत. आता इथून छोटे छोटे दिसत नाही, बगळे हरणं पण दिसली पण ते असे लांबून लांबून खूप छोटे दिसत आहेत कॅमेरामध्ये, त्यामुळे ते असे तुम्हाला पूर्ण दाखवत आहेत. आणि असं वाटतं हंपीला चालू काय कारण एन्जॉय करतोय. खूप भारी वाटतंय विंडो सीटला बसून निवांत गप्पा मारतोय. मज्जा का चहा भेटला, चहा पण घेतोय मी मध्येच. चहा पण घेतोय, कंटिन्यू खात राहतोय, आराम करतोय कारण मग एनर्जी राहिली पाहिजे दोन दिवस मस्त एन्जॉय करायला. कारण प्रवास केला तर खूप माणूस थकून जातं. मग आज संध्याकाळचा जर एखादा स्पॉट झाला तर मग आम्हाला छान फिरता पण येईल आणि फ्रेश मूड राहील. कारण काल पण धावपळ झाली, कंटिन्यू हा आठवडा आमचा खूप धावपळ झाली त्याच्यामुळे. तर आता जास्त करून आम्ही असं ठरवलंय ब्लॉगमध्ये तुम्हाला तर सगळं दाखवणार असते जेवढं आम्हाला कॅप्चर करतं, पण जास्तीत जास्त आम्ही सगळं एन्जॉय करणार आहे. कारण जास्त करून रिलॅक्स व्हायला आलं.
चालले का? कोणते जिम्स होते? नाव काय तुझं? काय काय तुझ्या दिलेच नाव काय काय नाजीजी स्कूल को जाता है? कौन से स्कूल में? प्रभुति झोप झाली का तुझी? भूक लागली का? नाही लागली. पैसे नाही माझ्या खिशात तर आहे पैसे. ते बघ पैसे आता का तुझ्या खिशात पैसे? अरे वा आता माझ्या खिशात नाही असू दे असू दे आता त्यांच्या खिशात नाही पैसे. आता आता तू दे पैसे त्यांना. नाही नको नको असू दे. काय एक्सपिरियन्स आला? एसी कस होता? खूप थंडी वाजली म्हणायचं. मला प्रसाद दिला. हा या छोटू बच्चाने माझ्या अंग सुसु केली है ना हितांश. किसने की सुसु? किसने की? अभी तुम करो. सॉरी तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलो आहोत लिंगम पल्लीला. ही आमची ट्रेन होती. तो डबा होता. आता मी हे सगळे आमच्यासोबत आहेत. हैदराबादमध्ये आमच्यासोबत असणार आहेत एवढे सगळेजणं. आणि आता हे काउंट करणार आहेत आणि मग आम्हाला सोबत घेऊन हॉटेलला पोहोचवणार आहेत. तर एवढे सगळेजण एकत्र आहेत. त्याच्यानंतर आम्ही दोघंच असणार आहोत. ज्यावेळेस आम्ही नेक्स्ट ट्रिप पुढची ट्रिप जी असणार आहे नेक्स्ट प्लॅन त्याला फक्त आम्ही दोघंच असणार आहोत. त्याच्यामुळे त्यावेळेस आम्ही दोघंच असणार. त्यावेळेस एवढी माणसं नसणार. त्यावेळेस फक्त आम्ही दोघं असणार. त्यामुळं मजा तर वेगळीच येणार आहे. आणि हे सोबत असल्यामुळं कसं ग्रुप असल्यामुळं कळतं सगळं. लास्ट स्टॉप लिंगमपल्ली. वेलकम टू द हैदराबाद. सामान बघा केवढं घेऊन चालले. सूत्रों के अनुसार हमको ये पता चला है कि हम रिक्शा से जा रहे लेकिन जहाँ पर हमारी गाड़ी है म्हणजे आमची तिथं ज्या गाडीने आम्हाला जायचं त्या गाडी तिथं खूप ट्रॅफिक लागलेलं आहे. त्याच्यामुळे तिथपर्यंत आम्ही रिक्षाने जाणार आहोत आणि तिथून मग आम्ही गाडीने जाणार आहोत असे आमचे सूत्रधार महेश गोडगेजी सांगत आहे. रिपोर्टर महेश गोडगे म्हणजे आमचे आहो रिपोर्ट देत आहेत हळूहळू आम्हाला. तर चलो आता गाडी कोणती बघूया. तिथून रिक्षाने जाऊन गाडी बसने वगैरे नेते आणि रिक्षाने चालायचे आणि एवढी मोठी बॅग रिक्षामध्ये आणि कसं बसणार आहे त्या जाणे. आता काही जण तर बसलेले आहेत असे तर असं रिक्षामध्ये बसून जायचं. कसं बसणार आहे एवढ्या सगळ्या बॅगा? खूप सुव्यवस्थित प्रवास होतो कारण खूप लांब जायचं इथून परत प्रवास. आणि इकडे बघा तुम्ही नोटीस केला असेल ग्रीन आणि येलो कलरच्या रिक्षा इथे असतात. ते बघते आता कोणत्या रिक्षात वगैरे जायचं. त्याला बॅग आपण
त्याचा प्रो ड्रायव्हर होता, इतका फास्ट फास्ट गाडी आणली 2 मिनिटात. पैसे, अरे पैसा दिस करा भाई. तिकडे आमची गाडी आहे, त्या गाडीत आम्हाला जायचं बसली. एवढी प्रो गाडी आहे की ह्याने 2 मिनिटात आम्हाला आमच्या जागी बसवले. आता आम्ही प्रत्येक ह्यानी प्रवास करतोय, बसनी, रेल्वेनी, प्लेननी, रिक्षानी, सगळ्यांनीच प्रवास करतो. इथं गाडी बिल्डिंग वरती. आणि इथे पण आम्हाला एका गोष्टीचा त्रास होत आहे, एसी एज युजुअल. ट्रेन मध्ये पण खूप एसीचा त्रास झालेला होता. सगळ्यांनाच एसीनी खूप कंटाळले सगळे. सगळ्यांना असं वाटतं नॅचरल हवा घ्यावी, कारण 16 तास एसी मध्ये बसणं म्हणजे जोक नाही आहे. आणि आता इथं बस मध्ये बसले अजून 2 तास आहे ना वाटतं, 2 तास प्रवास आहे. त्याच्यात पण परत एसी लिटरली असं एसीचं नाव जरी काढलं ना तरी आता इथे हा त्यांची सगळ्यात आवडती गोष्ट दिसली ते म्हणजे नारळ पाणी. आणि हैदराबाद इकडे तिकडे बेंगलोरला नारळ पाणी नाही पिलं तर काय पिऊ शकत. आपण कुठे स्टॉपला थांबलो की पिवा लहान बाळाला कसं समजतात. मला समजवते की नारळ पाणी आता नाही पिऊ पुढे गेलो. आता आम्ही डायरेक्ट हॉटेलला चाललो आहे. आणि मला माहित नाही हा याच पार्ट मध्ये मी हॉटेलची रूम दाखवेल की नाही, का पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवेल मे बी. त्यामुळे मला वाटते ब्लॉग मी इथं चेंज करावा. आम्ही डायरेक्ट आता हॉटेलचा जो ब्लॉग असणार आहे तो नेक्स्ट पार्ट मध्ये असणार आहे. त्यामुळे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. आमची जर्नी कशी वाटली हैदराबादला आम्ही आता पोहोचलेला आहोत ते नक्की कमेंट करून सांगा. आणि एक्साइटेड आहात का पुढचं हॉटेल म्हणजे जिथे आता आम्ही हॉटेल्स रूम कशी आहे काय, त्यानंतर उद्याची लोकेशन काय काय असणार आहे त्यांचे, त्याचा ब्लॉग सेपरेट येणार आहे आता म्हणजे नेक्स्ट पार्ट मध्ये. हा पार्ट 1 आणि हा नेक्स्ट पार्ट 2, त्याच्यामध्ये तुम्हाला हॉटेल वगैरे दिसेल. अपकमिंग ब्लॉगर आहे ती, आता ब्लॉग करायचा तर चलो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग. आणि लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि एक्साइटेड रहा पुढच्या ब्लॉग साठी. कमेंट करायला विसरू नका. बाय.